टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमधून सुवर्ण पदक मिळेल अशा प्रकारची अपेक्षा निर्माण झालेली आहे. रविकुमार हे फायनलमध्ये पोहोचलेले आहेत. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत कोल्हापुरातले कुस्ती पैलवान आणि त्याचबरोबर राष्ट्रकुल कुस्ती पदकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणारे राम सारंग सर. सर मला सांगा की रविकुमार फायनलमध्ये पोहोचलेला आहे, कुस्तीकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा या स्पर्धेतसुद्धा पूर्ण होताना दिसत आहेत. रविकुमार दयानं शेवटच्या क्षणाला आपल्या विरुद्ध पैलवानला चितपट करून फायनलमध्ये प्रवेश केला आणि गेल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्याला रौप्य ब्रॉन्झ अशीच पदकं होती पण गोल्ड मेडल मिळालं नव्हतं. ह्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ती स्वप्न रविकुमार दहिया पूर्ण करेल ही आपल्याला सर्वांनाच खात्रीलायक म्हणजे आपल्याला असं विश्वास वाटतो. आणि जी परंपरा आपल्या देशाला जी आहे ती कायमपणे टिकवेल आणि आपल्याला नवीन मुलांच्यासाठी ह्या एक प्रेरणा राहील आणि होतकरू मल्ल जे आपल्या भारत देशात आहेत ते नक्कीच इथून पुढे ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील त्याच्यामध्ये न घाबरता पराक्रम करून दाखवतील आणि सातत्यानं आपल्याला गोल्ड मेडल मिळेल ही आमच्या अपेक्षा आहेत. मला सांगा की रविकुमारचा जर खेळ पाहिला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडंसं संत वाटला पण त्याच्यानंतर रवीने जे स्पीड घेतलेलं आहे चितपट म्हणजे 9-2 अशा प्रकारचा त्या ठिकाणी स्कोर होता पण तो पलटवून लावला आणि चितपट कुस्ती मारलेली आहे. गोल्डन पंच बसेल असा विश्वास वाटतो तुम्हाला? हो नक्की वाटतो. सुरुवातीला कुस्ती खेळत असताना एक दुसऱ्याचा अंदाज घेताना जे ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नये म्हणून त्यानं जजमेंटनं कुस्ती करत तो खेळत असताना जो स्कोर झाला त्याच्यामध्ये वाटलं की हा थोडासा कमी पडतो की काय, पण त्यानं ज्या इर्षेनं जे आक्रमण केलं आणि विरोधी पैलवानला चितपट करून विजय मिळवणं ही मॅटवरच्या कुस्तीमध्ये इतकी सोपी बाब नाही आहे, ती त्यानं तो पराक्रम करून दाखवलेला आहे आणि नक्की गोल्ड मेडल घेईल. खरं तर आपण पाहतो की पूर्ण भारतामधल्या जे लोक आहेत त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की आपल्याला कुस्तीमध्ये गोल्ड मेडल मिळेल असं वाटतंय, पण कुस्तीकडे लोकांचा कल जो आहे तो कमी झालेला पाहायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला होता त्या पद्धतीचा राजाश्रय मिळताना दिसत नाही आहे, ही एक कुठेतरी खंत वाटते तुम्हाला? हां, पूर्वी शाहू महाराजांनी कुस्तीचं वातावरण तयार करण्याकरता परप्रांतीय आणून कोल्हापूरची कुस्ती जगभर म्हणजे पोहोचवली आणि त्याच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला म्हणजे जवळजवळ 60-70 वर्षापूर्वी काशाबा जाधवाने ऑलिम्पिकला ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलं. त्यानंतर बाकीच्या म्हणजे सुशील कुमार असेल, योगेश्वर दत्त असेल, साक्षी मलिक असेल यांनी ब्रॉन्झ मेडल रौप्य पदक सुशीलनं घेतलं आणि ते रेकॉर्ड आज मुडीत काढत रविकुमार दहिया निश्चितच मेडल घेईल आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत जे कुस्तीमध्ये काय आपल्याला जरा कमतरता दिसत होती ती गॅप आहे तो आता आपले जे पैलवान खेळणार आहेत ते भरून काढतील ही नक्कीच ह्या लोकांच्या अपेक्षा पुरा करतील. खरं तर आपण पाहिलं की राम सारंग सर हे अनेक दिग्गज मल्ल घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे, ते सुद्धा रवीचा खेळ पाहत आहेत आणि त्यांना खात्री आहे की रवी याच्यामध्ये गोल्डन पंच मारेल आणि भारताला कुस्तीमध्ये गोल्डन मेडल मिळवून देईल. कॅमेरामन ओंकार गिरसा, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे 24